या संदर्भामध्ये अनेक दिवस चर्चा त्या ठिकाणी चालू होती। एवढा मोठा देश आता तर जगात सगळ्यात जास्त लोकसंख्या झालेला आपला भारत देश असल्यामुळं आज तिथेही मजबूत खंबीर अशा प्रकारचं नेतृत्वाची नितांत गरज आहे आणि ती गरज असल्यामुळं आम्ही सगळ्यांनी तशा प्रकारचा निर्णय घेतला। त्यावेळेस पण इतर सहकारी मित्रांना त्याच्यामध्ये संधी देण्याचा प्रयत्न आम्हा लोकांचा राहणार आहे, कारण काही राज्यमंत्रीपद असतील किंवा मंत्रीपद असतील हा झाला पहिला भाग। त्या संदर्भामध्ये अनेक दिवस चर्चा त्या ठिकाणी चालू होती। ती चर्चा चालू असताना वरिष्ठ पातळीवरच्या आम्ही सगळेजण एकत्र बसायचो। सध्या देश पातळीवरची जी काही राजकीय परिस्थिती आहे, राज्याची जी काही परिस्थिती आहे आणि या सगळ्याचा विचार करता आपण विकासाला महत्व दिलं गेलं पाहिजे असं माझं आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं स्पष्ट मत त्या ठिकाणी आलं आणि त्याच्यातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेले 9 वर्ष जो काही कारभार चाललेला आहे त्या कारभाराच्या निमित्तानं जर आपण बघितलं तर अतिशय मजबूतीनं देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न हे मोदी साहेब त्या ठिकाणी करतायत आणि असा प्रयत्न करत असताना आज आपण पण त्या बाबीला पाठिंबा दिला पाहिजे आणि एक चांगलं नेतृत्व तुम्ही पाहताय सगळेजण की सगळे विरोधी पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करतायत, फक्त त्यांच्या बैठका होतात, प्रत्येकाचं वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळी परिस्थिती आहे। म्हणजे तुम्ही कुठलंही राज्य बघितलं तर तिथं कुठं काँग्रेस आणि ममता बॅनर्जींचा पक्ष तृणमूल काँग्रेस, कुठं केजरीवाल साहेब त्यांचं आप पार्टी विरुद्ध काँग्रेस, पंजाबमध्ये देखील तसंच, असं अनेक ठिकाणी वेगवेगळे प्रश्न त्याच्यामध्ये आहेत। त्याच्यामुळं ज्यावेळेस विरोधी पक्षाची बैठक एकत्र होती त्याच्यातनं आउटपुट तसं बघितलं तर काही निघत नाही ना। आपला एवढा मोठा देश आता तर जगात सगळ्यात जास्त लोकसंख्या झालेला आपला भारत देश असल्यामुळं आज तिथेही मजबूत खंबीर अशा प्रकारचं नेतृत्वाची नितांत गरज आहे आणि ती गरज असल्यामुळं आम्ही सगळ्यांनी तशा प्रकारचा निर्णय घेतला। आज इथं शिंदे साहेबांचं देवेंद्र फडणवीसांचं सरकार काम करत होतं, इतके दिवस मी तिथं विरोधी पक्षनेता म्हणून काम करत होतो, परंतु शुक्रवारी मी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आणि मागे देखील आमच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी माझी भूमिका स्पष्ट सर्वांच्या समोर मान्यवरांच्या समोर कार्यकर्त्यांच्या समोर त्या ठिकाणी मांडलेली होती। आजपर्यंत आम्ही सगळ्यांनी भुजबळ साहेबांनी राष्ट्रवादीची स्थापना ज्या वेळेस झाली त्यावेळेस 8-10 ला तेच तिथं राहत होते, तिथंच पक्षाची स्थापना झाली आणि गेली 24 वर्ष वेगवेगळ्या पद्धतीनं तो पक्ष वाढण्याच्या करता प्रफुल्लभाई पटेल साहेब असतील किंवा भुजबळ साहेब असतील किंवा सगळेच जण असतील सगळ्यांनीच आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं, इथपर्यंतचा पक्ष इथपर्यंत पोहोचलेला आहे। इथून पुढच्या काळामध्ये तरुणांना संधी देणं गरजेचं आहे, त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या आपले रिजन आहेत, त्या रिजनमध्ये नक्की नवीन कार्यकर्ते पुढे आणले गेले पाहिजेत, तशा प्रकारचा प्रयत्न आम्हा सगळ्यांचा राहणार आहे। आणि मी मागे 2.5 वर्ष सरकारमध्ये काम करत असताना भुजबळ साहेब त्याच्यात होते, बाकीचे मान्यवर होते, आम्ही सगळ्यांनीच डेव्हलपमेंट, म्हणजे त्यावेळेस करोना होता तरी डेव्हलपमेंट हा एकमेव विचार करून त्याच्यामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न केला। काही जण आता वेगवेगळी टीका टिप्पणी करणार, आम्हाला टीका टिप्पणीला फार उत्तर देण्याचं कारण नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण कामाशी मतलब ठेवत असतो। महाराष्ट्र राज्याचा सर्वांगीण विकास करणं, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर केंद्रीय निधी महाराष्ट्राला कसा मिळेल तो त्या ठिकाणी पाहणं आणि महाराष्ट्रातली जनता समाधानी कशी राहील त्याच्यामध्ये सगळा घटक आला, त्या घटकाला मदत करण्याच्या करता आम्ही अशा प्रकारचा निर्णय घेतला। आणि हा निर्णय घेतला असताना जवळपास बहुतेक आमदारांना तो निर्णय मान्य आहे, लोकप्रतिनिधींना मान्य, पक्ष सगळा आमच्या बरोबरच आहे आणि उद्याच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच आम्ही या सरकारमध्ये सामील झालो। पुढे पण तशाच पद्धतीनं कुठल्याही निवडणुका असतील, जिल्हा परिषद असतील, तालुका पंचायत असतील, महानगरपालिका, नगरपालिका, आमदारकी, खासदारकी, तशाच प्रकारे जे काही पक्षाचं चिन्ह आहे, पक्षाचं नाव आहे, त्याच नावाखाली चिन्हाखाली आम्ही सगळेजण निवडणुका लढवणार आणि त्याच्यातून
पक्ष अधिक बळकट करण्याचा प्रयत्न, पक्ष वाढवण्याचा प्रयत्न हा आम्ही त्या निमित्ताने करणार आहोत आणि त्याकरता आम्ही आज मंत्रिमंडळामध्ये समावेश झालेलो आहोत।